महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। सुरगणा तालुक्यातील शेतकरी माधव सखाराम टोपले वय वर्ष 52 राहणार वांगण सुळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाला कंटाळून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। याबाबत मुलगा निलेश टोपले यांनी ठाण्यात खबर दिली असून त्यात म्हटले आहे की मी आई मोहनाबाई वडील माधव भाऊ प्रकाश असे एकत्रितपणे कुटुंबात वांगण सुळे येथे राहतो। माझ्या वडिलांनी शेतीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरगणा शाखेतून ट्रॅक्टर घेण्याकरता 4,50,467 रुपयांचे कर्ज घेतले होते, परंतु मागील काही महिन्यांपासून शेतीत उत्पादन होत नसल्यामुळे ट्रॅक्टरचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही, त्यामुळे वडील नेहमी विचारात व मानसिक दडपणाखाली राहत होते। ते आम्हाला वारंवार या विषयावर बोलून देखील दाखवत होते। तसेच भाऊ प्रकाशचे मे महिन्यात लग्न ठरले असल्याने पैशाची जमवाजमव सुरू होती। त्याच तणावात मयत वडील माधव टोपले राहत होते। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कामानिमित्ताने ते बाहेर गेले असता आई कामानिमित्ताने शेतात गेली होती, प्रकाशही नोकरीनिमित्ताने बाहेर गावी होता। घरी कोणीही नसताना त्यांनी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे राहत्या खोलीत आढळून आले। समोरच विषारी औषधाची बाटली आढळून आली होती। त्यांना नातेवाईकांच्या मदतीने तत्काळ सुरगणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले। बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड याबाबत बँकेने त्यांना बँकेचे विशेष वसुली अधिकारी 3 नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती, त्यामुळे कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे असे देखील नमूद करण्यात आले। मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला असून दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवान सिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे करीत आहे। आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी माधव सखाराम टोपले यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे आणि त्या निधन कशावरून झालं, जर आज त्यांचा मुलं आहेत, पत्नी आहे, परंतु त्याच्यावरती काही कर्जाचं बोझं होतं आणि ते कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी आज स्वतःहून निर्णय घेतला की ह्या कर्ज कसा फेडायचा आणि ह्या कर्जाला कंटाळून त्यांनी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्येत त्यांनी आपला जीव गमावून दिला। मला हे वाटतं आहे की त्यांनी जे निर्णय घेतलेला तो आमच्यासाठी, सर्व गावकऱ्यांसाठी, आमच्या पूर्ण परिवारासाठी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। आज त्यांच्या जर जीवनाचं जर त्यांनी जर केलेलं कर्तृत्ववान त्यांच्याकडे ही होती की त्यांच्याकडे एक नृत्य गायन करण्याची कलासुद्धा होती आणि नृत्य गायन करण्यासाठी हे सर्व त्यांचे सहकारी की आज त्यांच्या सहकाऱ्यांमध्येसुद्धा अतिशय दुःख निर्माण झालेले आहे की तोसुद्धा ह्या कार्यामध्ये अतिशय हिरारीने आणि धडाडीने पुढे निघून काम करण्याचा काम करत होता, तर आज त्यांच्या मनामध्ये एक उणीव निर्माण झाली की आज हे कार्य आमच्याकडून होतंही का नाही होत। ही आदिवासी संस्कृती आज संस्कृती एक खरा पाईक म्हणून आपल्यातून निघून गेलेला आहे, तर आज त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी दुःख व्यक्त करतोय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दौलत चौधरी, सुरगाणा।